महाबलेश्वर गिरिस्तान नगर परिषद संचालित गिरिस्तान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय महाबलेश्वर मी प्राध्यापक गुलाब अंबराळे आपलं स्वागत करत आहे। आज आपण प्रकरण 4 प्राथमिक आर्थिक क्रिया यातील उपघटक फळे कंदमुळे गोळा करणे आणि लाकूडतोड हे जे दोन व्यवसाय जे आहेत या दोन व्यवसायांची माहिती आज आपण घेणार आहोत। प्रथमतः आपण फळे कंदमुळे गोळा करणे हा जो मानवाचा प्राचीन काळापासून चालत असलेला प्राचीन काळापासून केला जात असलेला हा एक व्यवसाय आहे। तर सुरुवातीला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये काही चित्र दिलेली आहेत, या चित्रांचं आपण निरीक्षण करूया आणि या चित्रांचं निरीक्षण करून त्यावर काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपण देऊया। आता ही जी सर्व चित्र जी आहेत ती सर्व चित्र आपल्याला ओळखायची आहेत ती कशाची चित्र आहेत ते, म्हणजे पहिला प्रश्न असा आहे की वरील चित्रे कशाची आहेत ते ओळखा। तर ही जी सर्व चित्र जी आहेत ती सर्व चित्र वन उत्पादनाची आहेत, म्हणजे वनावर आधारित जी काही उत्पादने मिळतात त्यापासून तयार केलेल्या ज्या वेगवेगळ्या ज्या वस्तू ज्या आहेत या वस्तूंचीही चित्रे आहेत। या वस्तू कशापासून बनवलेल्या आहेत तर वनामधील वृक्षांपासून पाना फुलापासून किंवा त्यांचे जे वनातील वृक्षांचे जे वेगवेगळे जे भाग जे आहेत या भागांपासून ह्या ज्या वस्तू ज्या आहेत या वस्तू बनवलेल्या आहेत। तिसरा प्रश्न असा की या वस्तूंसाठी लागणारा कच्चा माल कुठून मिळवला जातो, तर हा जो कच्चा माल जो आहे कच्चा माल वनातून किंवा जंगलातून हा जो माल जो आहे कच्चा माल हा वनातून मिळवला जातो। जे वेगवेगळ्या ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत, म्हणजे एक मुलगा आहे बघा तो चिंगम बबलगम करत आहे किंवा एक केरसुनी आहेत झाडू मध आहे, ही जी सर्व जी उत्पादने जी आहेत ती वनातूनच मिळवली जातात। आणि चौथा प्रश्न आहे की हा कच्चा माल मिळवणाऱ्या व्यवसायाला काय म्हणतात, तर हे जे व्यवसाय जे आहेत वनावर आधारित व्यवसाय फळे कंदमुळे गोळा करणे असे जे व्यवसाय जे आहेत हे व्यवसाय असे या व्यवसायाला म्हटलं जातं। म्हणजे या फळे कंदमुळे गोळा करणे हा एक मानवाचा व्यवसाय आहे आणि या व्यवसायातून अनेक प्रकारची जी उत्पादने जी आहेत ही उत्पादने मिळत असतात। प्रामुख्याने बऱ्याचशा प्रमाणामध्ये जी औषधी उत्पादने जी आहेत वेगवेगळ्या प्रकारची वन औषधे जी आहेत ही वन औषधे मोठ्या प्रमाणामध्ये या व्यवसायातून मानवाला उपलब्ध होत आहे। हे बघा ही जी आता काही वन उत्पादने जी आहेत त्यामध्ये बघा रिटा डिंक शिकेकाई लाख रबर वेगवेगळ्या प्रकारची अनेक प्रकारची वन औषधे खैर म्हणजे काच तयार करण्यासाठी वापरला जाणारा खैर आवळा मध अशी वेगळ्या प्रकारची उत्पादने जी आहेत ही उत्पादने वनांमधून आपल्याला उपलब्ध होत असतात। म्हणजे अनेक प्रकारची वन औषधे जी आहेत ही वन औषधे या व्यवसायातून मानवाला उपलब्ध झालेली आहेत। तर हा जो व्यवसाय जो आहे फळे कंदमुळे गोळा करणे या व्यवसायाची वैशिष्ट्ये काय आहे, तर हे जे व्यवसाय जे आहे ते वनावर आधारित असून जगातील अनेक लोक हे व्यवसाय करतात। फळे कंदमुळे फुले पाने व वन औषधे वनस्पती गोळा करणे इत्यादी व्यवसायातून लोक उदरनिर्वाह करतात। म्हणजे अनेक प्रकारची जी उत्पादने जी आहेत या उत्पादनापासून मानवाला अनेक प्रकारची उत्पादने जी आहेत यातून मानव जो आहे या उदरनिर्वाह जो आहे उदरनिर्वाहाचे साधन हे उपलब्ध झालेले आहेत। डिंक राळ लाख मध मेण इत्यादी पदार्थ गोळा केले जातात आणि त्यापासून वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत या वस्तू तयार केल्या जातात। त्यानंतर खैर जे खैराचे जे झाड जे आहे यापासून काच जो आहे हा काच बनविला जातो। या सर्व उत्पादनांना जागतिक बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे म्हणून ही उत्पादने व्यापारी तत्वावर गोळा केली जातात। म्हणजे या सर्व उत्पादनांना जागतिक बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे आणि त्यामुळे ही सर्व उत्पादने व्यापारी तत्वावर गोळा केली जात आहेत। आता हे जे व्यवसाय आहेत हे जगातील जवळजवळ सर्व देशांमध्ये हे व्यवसाय हा व्यवसाय केला जातो। फळे कंदमुळे गोळा करणे हा व्यवसाय जगातील सर्व देशांमध्ये केला जात आहे। परंतु आता असे काही प्रदेश जे आहेत की त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये वनसंपत्ती आहे
जगातील सर्व वनांमध्ये हा व्यवसाय केला जातो, परंतु विषुववृत्तीय प्रदेश जो आहे या प्रदेशातील जंगले अत्यंत दाट आणि सदाहरित आहेत. तेथील हवामान रोगट हवामान आहे, दमट हवामान आहे. त्या ठिकाणी दररोज पाऊस पडतो, दलदल निर्माण झालेले आहे, अनेक विषारी श्वापदे जे आहेत ही विषारी श्वापदे ही त्या ठिकाणी आढळतात. सरपटणारे प्राणी आणि अनेक प्रकारचे विषारी कीटक हे या अरण्यामध्ये आहेत. त्यांचा उपद्रव जो आहे हा उपद्रव त्या ठिकाणी होत असतो. म्हणून या प्रदेशांमध्ये विविध वस्तू गोळा करण्याचे जे व्यवसाय जे आहेत हे व्यवसाय व्यापारी तत्वावरती करता येत नाहीत. म्हणजे विषुववृत्तीय घनदाट अरण्यांचे जे दोन प्रदेश आहेत, एक आहे मध्य आफ्रिकेतील कांगो नदीचा प्रदेश सदाहरित सेल्वाज वने, आणि दुसरा जो प्रदेश आहे हा दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदीचा प्रदेश. म्हणजे या ठिकाणी हे जे व्यवसाय जे आहेत हे व्यवसाय व्यापारी तत्वावरती केले जात नाहीत. आता आपण एक व्हिडिओ बघूया आणि त्यानंतर जो पुढचा जो व्यवसाय जो आहे या पुढच्या व्यवसायाबद्दल माहिती घेऊया. आपण हे जे पाहिलं की या ठिकाणी जो व्यवसाय जो आहे हा व्यवसाय लाकूडतोड व्यवसाय, म्हणजे ज्या ठिकाणी व्यापारी तत्वावरती लाकूडतोड केली जाते त्या ठिकाणी अशा प्रकारची जे आधुनिक अवजारे जी आहेत या आधुनिक अवजारांचा वापर करून जी वृक्षतोड जी आहे ही वृक्षतोड केली जाते. म्हणजे व्यापारी तत्वावरती लाकूडतोड जी आहे या लाकूडतोड व्यवसायाचा विकास जो आहे हा विकास हा झालेला आहे. आता या ठिकाणी पुन्हा आपण या ठिकाणी जगाचा नकाशा आपण पहिला सुरुवातीला पाहिलेलाच आहे. हा जगाचा नकाशा पुन्हा या ठिकाणी दिलेला आहे आणि प्राथमिक आर्थिक क्रिया ज्या आहेत या आर्थिक क्रियांचं जे वितरण जे आहे हे वितरण या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता आपण लाकूडतोड व्यवसाय जो आहे या व्यवसायाची माहिती घेत आहोत. आता या ठिकाणी लाकूडतोड व्यवसाय जो आहे व्यापारी तत्वावरती केला जाणारा लाकूडतोड व्यवसाय
याचं जर आपण आता जर वितरण जर पाहिलं तर हे प्रामुख्याने जो उत्तर गोलार्ध जो आहे या उत्तर गोलार्धामध्ये या व्यवसायाचे वितरण जे आहे किंवा हा व्यवसाय जास्त प्रमाणामध्ये हा केला जात आहे. म्हणजे कॅनडाचा उत्तरेकडे असणारा भाग किंवा सायबेरियाचा उत्तरेकडे असणारा भाग पश्चिम युरोपचा उत्तरेकडे असणारा भाग या ठिकाणी हा लाकूडतोड व्यवसाय केला जात आहे. भारताचा हिमालय पर्वतीय प्रदेश जो आहे त्या हिमालय पर्वतीय प्रदेशांमध्ये लाकूडतोड व्यवसाय केला जात आहे. तसेच चीनचा जो पूर्वेकडचा जो भाग आहे या पूर्वेकडच्या भागामध्ये ईशान्य भागामध्ये नैऋत्य भागामध्ये चीनचा लाकूडतोड व्यवसाय जो आहे हा व्यवसाय केला जात आहे. आणि त्याचबरोबर दक्षिण गोलार्ध जो आहे या दक्षिण गोलार्धामध्ये हा लाकूडतोड व्यवसाय जो आहे या व्यवसायाचे कमी प्रमाणामध्ये वितरण जे आहे हे वितरण झालेले आहे. आता आपण हा नकाशाचे निरीक्षण केलेले आहे. आता पुन्हा या नकाशावर आधारित आणि या लाकूडतोड व्यवसायावर आधारित काही प्रश्न विचारलेले आहे. त्या प्रश्नांची उत्तरे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपण या नकाशाच्या आधारे शोधूया. मोसमी हवामानाच्या प्रदेशात लाकूडतोड व्यवसाय कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. म्हणजे मोसमी हवामानाचे जे प्रदेश जे आहेत या प्रदेशांमध्ये कुठे हिमालय पर्वतीय प्रदेश म्हणजे भारताच्या उत्तरेकडचा हिमालय पर्वतीय प्रदेश जो आहे की ज्या ठिकाणी सूचिपर्णी तैगा प्रकारच्या वनस्पती त्या ठिकाणी आढळतात. ओक ऑलिव्ह देवदार या मऊ लाकडाच्या वनस्पती ज्या आहेत या वनस्पती या हिमालय पर्वतीय प्रदेशामध्ये आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी हा लाकूडचा व्यवसाय केला जात आहे. आणि त्याचबरोबर आग्नेय आशियामध्ये असणारे जावा सुमात्रा इंडोनेशिया या बेटांचा समूह जो आहे या ठिकाणी हा जो व्यवसाय जो आहे हा व्यवसाय केला जात आहे. दुसरा प्रश्न असा की ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या भागात लाकूडतोड व्यवसाय केला जातो. तर ऑस्ट्रेलियाचा जो दक्षिण भाग जो आहे या दक्षिण भागामध्ये हा व्यवसाय केला जात आहे. आफ्रिका खंडाच्या कोणत्या भागात लाकूडतोड व्यवसाय आढळत नाही आणि त्याचे कारण काय आहे. तर आफ्रिका खंडाचा उत्तर भाग जो आहे आणि किंवा जो वायव्य भाग आफ्रिकेचा वायव्य भाग उत्तर भाग जो आहे या ठिकाणी लाकूडतोड हा व्यवसाय आढळत नाही आणि त्याचे कारण काय आहे. तर त्याचे कारण असे आहे की त्या ठिकाणी जगातले सर्वात मोठे सहारा वाळवंट आहे. हे सहारा वाळवंट आणि या वाळवंटामध्ये वृक्षांचे प्रमाण अतिशय कमी आहे का वृक्षच त्या ठिकाणी आढळत नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी लाकूडतोड व्यवसाय जो आहे हा व्यवसाय केला जात नाही. नंतर लाकूडतोड व अक्षांश उत्तरामध्ये संबंधावर टिपल्या तर काय आहे. तर 23.5 अक्षांशाच्या उत्तरेकडे आणि 23.5 अक्षांशाच्या दक्षिणेकडे लाकूडतोड व्यवसाय व्यापारी तत्वावरती केला जात आहे. म्हणजे या ठिकाणी काय आहे तर या भागामध्ये जी एकाच जातीचे सलगरित्या आढळणारे वृक्ष त्या ठिकाणी आढळतात. नंतर त्या ठिकाणी मऊ लाकडाचे वृक्ष त्या ठिकाणी आहेत. लाकूडतोड करण्यासाठी त्या ठिकाणचे हवामान जे हवामान योग्य असे हवामान आहे आणि त्यामुळे त्या अक्षांशांच्या भागामध्ये व्यापारी तत्वावरती ही जी लाकूडतोड जी आहे ती लाकूडतोड केली जात आहे. तर जो विषुववृत्तीय अक्षांश आहे विषुववृत्ताच्या 0° ते 10° उत्तर आणि 0° ते 10° दक्षिण या ठिकाणी सुद्धा घनदाट अरण्य आहेत. परंतु या घनदाट अरण्यामध्ये आढळणारे लाकूड जे आहे हे लाकूड कठीण आहे. म्हणजे कठीण लाकडाचे वृक्ष या त्या ठिकाणी आढळतात. मिश्र स्वरूपाचे अरण्य त्या ठिकाणी आहेत. म्हणजे अनेक जातीचे वृक्ष हे एकत्र आढळतात. म्हणजे 1 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या जातीचे वृक्ष हे त्या ठिकाणी आढळतात आणि त्यामुळे या वृक्षांची तोड करणे हे कठीण जाते आणि त्यामुळे त्या भागामध्ये व्यापार तत्वावरचं जे लाकूडतोड व्यवसाय जो आहे हा व्यवसाय हा त्या ठिकाणी केला जात नाही. नंतर विषुववृत्तीय प्रदेश लाकूड व्यवसाय व्यापार विकास का झालेला नाही. तर या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की कठीण लाकूड आहे घनदाट अरण्य आहेत रोगट हवामान आहे त्या ठिकाणी सतत पाऊस पडतो दलदल निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी सोयीसुविधा ज्या आहेत या अपुऱ्या आहेत.
आणि त्यामुळे त्या भागामध्ये लाकूडतोड हा जो व्यवसाय जो आहे या व्यवसायाचा विकास हा व्यापारी तत्वावर झालेला नाही. तर हे बघा, ही जी उत्पादने जी आहेत ही उत्पादने आपणाला लाकूड व्यवसायातून उपलब्ध होत आहेत. लाकूड उद्योगातली जी उत्पादने जी आहेत ती कोणती आहेत, तर टिम्बर, ते इमारत बांधकामासाठी वापरले जाणारे वेगवेगळे जे वासे जे आहेत टिम्बर याचा उपयोग केला जातो. त्यानंतर कागद उद्योग जो आहे हा कागद उद्योग हा लाकूड उद्योगावरती आधारित असणारा हा उद्योग आहे कागद उद्योग. म्हणजे ज्या ठिकाणी असे मऊ लाकडाचे वृक्ष आढळतात त्या ठिकाणी या कागद उद्योगाचा विकास जो आहे हा विकास झालेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ कॅनडा सारखा जो देश आहे या देशाच्या उत्तर भागामध्ये आढळणाऱ्या ज्या वनस्पती आहेत आढळणारे जे वृक्ष जे आहेत हे वृक्ष मऊ लाकडाचे आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी हा कागद उद्योग जो आहे हा कागद उद्योग हा त्या ठिकाणी विकसित झालेला आहे. आणि त्या ठिकाणचे हवामान जे आहे हे हवामान या उद्योगासाठी उपयुक्त असे आहे. म्हणजे कॅनडाचा उत्तर भागामध्ये असणारे ओटावा विनिपेग ही जी शहरे जी आहेत कॅनडामधली ही या कागद उद्योगासाठी जगप्रसिद्ध आहे. ओटावा हे शहर कागद उद्योगाचे जागतिक केंद्र आहे. त्या ठिकाणी या लाकूड उद्योगाचा विकास हा त्या ठिकाणी झालेला आहे. मऊ लाकूड असल्यामुळे त्या ठिकाणी या कागद उद्योगाचा विकास हा झालेला आहे. वनावर आधारित असणारा अतिशय महत्वाचा असा उद्योग आहे. म्हणजे कॅनडामधील कागद जो आहे हा कागद अतिशय उच्च प्रतीचा उत्तम प्रतीचा असतो. त्यामुळे अनेक देशांमध्ये चलनी नोटा ज्या आहेत चलन जे आहे नोटांच्या द्वारे जे चलन तयार केलं जातं या चलनी नोटा तयार करण्यासाठी हा उच्च प्रतीचा कागद जो आहे हा कागद वापरला जातो. नंतर देवदार हा नावाचा एक वृक्ष जो आहे हा लाकूड उद्योगामध्ये अतिशय महत्वाचा असा वृक्ष आहे. हे तैगा वनांमध्ये आढळतात. परंतु आपल्या भारतामध्ये निळ्या लाकडाचा असा जो देवदार जो आहे हा देवदार भारताच्या हिमालय पर्वतीय प्रदेशामध्ये आढळतो. अतिशय चांगला उत्कृष्ट आणि उत्पादन देणारा असा देवदार वृक्ष आहे. खेळाचे साहित्य जे आहे तयार करण्यासाठी या वृक्षाच्या लाकडाचा वापर जो आहे हा वापर केला जातो. म्हणजे क्रिकेटमधले ज्या बॅट्स वगैरे जे आहेत त्या तयार करण्यासाठी हा देवदार वृक्ष जो आहे हा देवदार वृक्ष त्याचे लाकूड जे आहे हे लाकूड वापरले जाते. किंवा फर्निचर तयार करण्यासाठी सुद्धा हा जो वृक्ष जो आहे या वृक्षाचा उपयोग हा केला जात आहे. आणि वेगवेगळी जी रंगाच्या रंग उद्योगाच्या संदर्भात असणारी जी उत्पादने जी आहेत ही उत्पादने सुद्धा आपणाला या लाकूड उद्योगातून उपलब्ध होत असतात. म्हणजे या जंगलांमध्ये आढळणारे ज्या काही वनस्पती ज्या आहेत या वनस्पतीपासून टर्फेंटाईन सारखे जे रंग उत्पादनासाठी आवश्यक असणारे जे साहित्य जे आहे हे साहित्य या उद्योगापासूनच आपणाला उपलब्ध होत असते. नंतर बांबू हा वृक्ष सुद्धा लाकूड उद्योगामध्ये महत्वाचा असा वृक्ष आहे. आणि त्यामुळे आता सध्या बघा बांबू लागवडीला अनेक देशांमध्ये प्रोत्साहन दिले जात आहे. म्हणजे लाकूड उद्योगामध्ये हा बांबू जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे हे एक लाकूड उद्योगातील महत्वाचे उत्पादन आहे. त्यानंतर साग वृक्ष जो आहे हा सुद्धा जी मोसमी वने जी आहेत या मोसमी वनातील मौल्यवान असा वृक्ष आहे. सागाचे लाकूड हे मजबूत आणि टिकाऊ असते आणि त्यामुळे इमारत बांधकाम रेल्वेचे स्लीपर्स फर्निचर तयार करण्यासाठी या सागाच्या लाकडाचा वापर केला जातो. टिकाऊ आणि मजबूत असे हे सागाचे लाकूड आहे. आणि मोसमी वनांमध्ये हा जो वृक्ष जो आहे मोसमी वनातील पानझडी वनांचा जो प्रकार जो आहे या पानझडी वनांच्या प्रदेशांमध्ये सागाचे लाकूड जे आहे किंवा साग हा वृक्ष जो आहे हा साग वृक्ष आढळतो. तसंच आपल्या भारतामध्ये साग वृक्ष जो आहे हा साग वृक्ष आपल्या भारतामध्ये आढळतो. भारतातील कर्नाटक राज्य आहे किंवा सह्याद्रीचा पश्चिमेकडचा उतार असेल किंवा सह्याद्रीचा पूर्वेकडे असणारा जो उतार जो आहे या उतारावरती साग वृक्ष जो आहे हा साग वृक्ष मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो. त्यामुळे याचा उपयोग जो आहे हा इमारत बांधकामाबरोबरच टिम्बर वगैरे जे आहे तयार करण्यासाठी सुद्धा या साग लाकडाचा उपयोग जो आहे हा उपयोग केला जातो. त्यानंतर हा महोगनी नावाचा एक वृक्ष आहे हा सुद्धा या
विषुववृत्तीय जे जंगले जे आहेत सदाहरित जंगले विषुववृत्तीय सदाहरित जंगलांमध्ये महोगनी हा एक महत्त्वाचा असा वृक्ष उंच असा वृक्ष हा या जंगलांमध्ये आढळतो आणि या सर्व वृक्षांपासून फर्निचर उद्योग जो आहे हा फर्निचर उद्योग हा या ठिकाणी या लाकूड उत्पादनावर आधारित असणारा उद्योग आहे म्हणजे लाकूड उद्योग सुद्धा व्यापारी तत्वावरती लाकूड उद्योगाचा विकास जो आहे हा विकास हा जगातल्या अनेक प्रदेशांमध्ये झालेला आहे. आता बघा या व्यवसायाचे वितरण जर आपण जर पाहिलं तर उष्णकटिबंधीय सदाहरित वने जे आहेत या ठिकाणी म्हणजे आपण त्याला विषुववृत्तीय वने म्हणतो. दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदीचे खोरे, आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे, आफ्रिकेचा पश्चिम किनारा, आग्नेय आशिया, मलेशिया, पापुआ न्यूगिनी हे जे देश जे आहेत या ठिकाणी ही विषुववृत्तीय वने आहेत. आणि परंतु तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी काय आहे तर जे हवामान जे आहे हवामान प्रतिकूल असे हवामान आहे आणि रोगट हवामान आहे त्या ठिकाणच्या वृक्षाचे लाकूड अतिशय टणक आहे, कठीण आहे, वने घनदाट आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी व्यापारी तत्वावरची जी लाकूडतोड जी आहे ही लाकूडतोड या प्रदेशांमध्ये केली जात नाही. म्हणजे विषुववृत्तीय अमेझॉन नदीचे म्हणजे दोन्ही दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका या ठिकाणी असणाऱ्या या वनांमध्ये ही जी व्यापारी तत्वावरची जी लाकूडतोड जी आहे ही लाकूडतोड केली जात नाही. त्यानंतर उष्णकटिबंधीय पानझडी वनातील लाकूड म्हणजे आपला भारत त्यामध्ये येतो, पाकिस्तान, बांगलादेश, चीन या ठिकाणी ही उष्णकटिबंधीय पानझडी वने आहेत. गेल्या वर्षी आपण पाहिले की या प्रदेशांमध्ये उन्हाळा ऋतू जो आहे या उन्हाळा ऋतूची तीव्रता ही जास्त असते आणि मग वृक्षाला वाढत्या तापमानाशी सामना करता यावा आणि जास्त तापमानामध्ये वृक्षाचे अस्तित्व टिकून राहावे आणि बाष्प उत्सर्जन होऊ नये म्हणून ह्या वनातील वृक्ष जे आहेत हे उन्हाळ्याच्या सुरुवातीला त्यांची जी पाने जी आहेत ती पाने गळतात म्हणून त्यांना पानझडी वृक्ष असे म्हटले जाते. या ठिकाणच्या वनांची काय वैशिष्ट्य तर विरळ वनस्पती आहे आणि त्या दाट लोकवस्ती या ठिकाणी आहेत. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, चीन या ठिकाणी लोकसंख्येची घनता ही दाट आहे. शेती हा त्या ठिकाणचा प्रमुख व्यवसाय आहे. शेती विस्तारासाठी या ठिकाणच्या वनांची मोठ्या प्रमाणामध्ये तोड केलेली आहे आणि जमीन शेतीखाली आणलेली आहे त्यामुळे ही जी वने जी आहेत ही वने नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत. या ठिकाणी सुद्धा व्यापारी तत्वाची लाकूडतोड जी आहे ही लाकूडतोड फारशी विकसित झालेली नाही. या जंगलांमध्ये साग, चंदन हे जे वृक्ष जे आहेत महत्वाचे असे वृक्ष या पानझडी वनांमध्ये आढळतात. आपल्या भारतामधील कर्नाटक राज्य जे आहे कर्नाटक राज्यामध्ये ही जी पानझडी वने जी आहेत या वनांना आलमपल्ली असंही म्हटलं जातं आणि त्या ठिकाणी ही चंदनाची वने जी आहेत चंदन वृक्ष जो आहे हा चंदन वृक्ष या वनांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो. नंतर सुचिपर्णी वने या ठिकाणी सुचिपर्णी वने जे आहेत ते यामध्ये दोन भाग आहेत की पश्चिम युरोपीय पानझडी वनांचा एक प्रदेश आहे आणि सुचिपर्णी किंवा तैगा वने म्हणजे या वृक्षांची पाने आहेत सुईसारखी टोकदार आहेत, झाडाचा आकार शंकूसारखा आहे आणि बर्फ त्या ठिकाणी हिमवृष्टी होते या पडणाऱ्या हिमापासून संरक्षण व्हावे आणि म्हणून या ठिकाणच्या वृक्षांचा आकार जो आहे हा आकार शंकूसारखा असतो म्हणजे बुंद्याकडून शेंड्याकडे हे जे वृक्ष जे आहेत हे वृक्ष निमुळते होत गेलेले असतात. त्यामुळे पडणारे बर्फ जे आहे किंवा हिम जे आहे हे हिमाचे संचयन या वृक्षांवरती होत नाही आणि वृक्षांचे संरक्षण होते अशी सुचिपर्णी वने आहेत. आणि त्याचबरोबर या पश्चिम युरोपीय देशांमध्ये हिवाळा ऋतूची तीव्रता ही अधिक असते, तापमान कमी होते आणि त्यामुळे त्या ठिकाणचं पाणी जे आहे पाणी गोठलं जातं आणि मग हिवाळा ऋतूमध्ये या ठिकाणचे वृक्ष जे आहेत हे वृक्ष पाने गळतात. हे हिवाळा ऋतूमध्ये असणारे पश्चिम युरोपीय पानझडी वनातील वृक्ष असा या ठिकाणचा हा प्रकार आहे. आणि समशीतोष्ण कटिबंधामध्ये ही वने आहेत आणि या ठिकाणी कॅनडा, सायबेरिया, ग्रीनलँड, पश्चिम युरोपीय देश जे आहेत यांचा समावेश या ठिकाणी होतो आणि या ठिकाणी व्यापारी तत्वावरची लाकूडतोड जी आहे या लाकूडतोडीचा विकास जो आहे हा विकास झालेला आहे. मऊ लाकूड आहे त्या ठिकाणचं सरळ उंच वृक्ष आढळतात. एकाच प्रदेशामध्ये सलग एकाच जातीचे वृक्ष आढळतात त्यामुळे वृक्षांची तोड करणे सोपे जाते
आणि या सर्व कारणामुळे या ठिकाणी व्यापारी तत्वावरची वृक्षतोड जी आहे ही वृक्षतोड केली जात आहे. सायबेरियासारखा जो प्रदेश जो आहे या ठिकाणी ट्रान्स सायबेरियन रेल्वे हे जगातील सर्वात जास्त लांबीचा रेल्वे मार्ग हा त्या प्रदेशातून जातो आणि मग त्याच प्रदेशातील जे लाकूड जे आहे मऊ लाकूड जे आहे या लाकडाची वाहतूक करण्यासाठी या रेल्वे मार्गाचा उपयोग झालेला आहे. आणि म्हणून त्या प्रदेशांमध्ये व्यापारी तत्वावरची लाकूडतोड जी आहे या लाकूडतोडीचा विकास झालेला आहे. कॅनडामध्ये सुद्धा तैगा वने जे आहेत बोरियल वने जे आहेत हे त्या ठिकाणी असणारा हवामान आणि कमी तापमान त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी हे जे वृक्ष जे आहेत या वृक्षांची वाढ होते. म्हणजे चेस्टनट पाईन ऑलिव्ह हे जे वृक्ष जे आहेत या वृक्षांची वाढ त्या ठिकाणच्या अरण्यांमध्ये झालेली आहे. कॅनडा असा सुद्धा देश हा लाकूडतोड व्यवसायामध्ये विकसित आहे प्रगत असा देश आहे आणि त्या ठिकाणी जी लाकूडतोड जी आहे त्या ठिकाणचा लाकूडतोड्या जो आहे हा लाकूडतोड करणारा जो मानव जो आहे हा मानव हिवाळा ऋतूमध्ये लाकडांची तोड करतो आणि मग हिवाळा ऋतूमध्ये त्या ठिकाणच्या नद्या ज्या आहेत त्या नद्या गोठलेल्या असतात आणि मग या नद्यांच्या पात्रावर त्या लाकडांचे मोठमोठे ओंडके जे आहेत हे ओंडके ठेवले जातात आणि ज्यावेळी त्या ठिकाणी उन्हाळा ऋतू येतो तेव्हा या नद्यांचे रूपांतर पुन्हा पाण्याच्या नद्यांमध्ये होते. नद्या वाहू लागतात व हे ओंडके जे आहेत हे ओंडके नदीच्या पाण्याबरोबर वाहू लागतात आणि बरोबर नदीच्या किनाऱ्यावरतीच या लाकूडतोड किंवा लाकूड कटाई करणारे ज्या काही गिरण्या ज्या आहेत लाकड गिरण्या ज्या आहेत यांची उभारणी केलेली आहे. त्यामुळे या त्याच ठिकाणी ते ओंडके जे आहेत हे ओंडके असे स्वस्त वाहतुकीच्या द्वारे म्हणजे नदीच्या पात्रातून वाहून नेले जातात. अशी लाकूडतोड जी आहे ही कॅनडामध्ये केली जाते. त्यामुळे या प्रदेशांमध्ये व्यापारी तत्वावरची लाकूडतोड जी आहे या लाकूडतोड व्यवसायाचा विकास जो आहे हा विकास झालेला आहे. जसे हे जे वनांचे प्रकार जे आहेत प्रत्येक वनांच्या प्रकारांमध्ये आपण जर पाहिलं तर जी उष्णकटिबंधीय वने जी आहेत या ठिकाणी लाकूडतोड व्यवसायाचा विकास व्यापारी तत्वावरती झालेला नाही आणि जे समशीतोष्ण कटिबंधीय जे वने जे आहेत या वनांमध्ये व्यापारी तत्वावरचा जो लाकूडतोड व्यवसाय जो आहे हा व्यवसाय हा विकसित झालेला आहे. आता लाकडाच्या विविध उपयोगांमुळे प्रचंड प्रमाणामध्ये लाकूडतोड केली जात आहे त्यामुळे वनांचे प्रमाण जे आहे वेगाने कमी होत आहे आणि त्याचाही परिणाम जो आहे हा पर्यावरणावरती होत आहे. म्हणजे वनांचे प्रमाण कमी झाल्यामुळे वनांमध्ये वनांचे प्रमाण कमी झाल्यामुळे पृथ्वीवरचे जे तापमान जे आहे पृथ्वीचे तापमान जे आहे हे तापमान वाढत चाललेले आहे. या नकाशामध्ये आपल्याला जे प्रमुख वनांचे जे प्रकार जे आहेत हे वनांचे प्रकार दाखवलेले आहेत. म्हणजे उपप्रकार मुख्य प्रकार आणि उपप्रकार जे आहेत हे उपप्रकार या ठिकाणी दाखवले आहेत. म्हणजे वाळवंटी वने असतील किंवा मोसमी वने पानझडी वने तैगा प्रकारचे वने सूचिपर्णी वने जे हवामानानुसार या हवामानुसार हे वनांचे जे प्रकार जे आहेत हे उपप्रकार या ठिकाणी दाखवलेले आहेत. परंतु कटिबंधानुसार उष्णकटिबंधीय वने आणि समशीतोष्ण कटिबंधीय वने असे वनांचे प्रकार केलेले आहेत. उष्णकटिबंधामध्ये एक प्रकार आहे सदाहरित वनांचा प्रकार आहे दुसरा आहे पानझडी वनांचा प्रकार आहे आणि तिसरा आहे काटेरी वनांचा प्रकार आहे. तर समशीतोष्ण कटिबंधीय जे वने जे आहेत या वनांमध्ये पश्चिम युरोपीय पानझडी वने आहेत आणि सूचिपर्णी किंवा तैगा वने असे त्या ठिकाणचे दोन प्रमुख प्रकार आहेत. या ठिकाणी असे वेगवेगळे वनांचे प्रकार आणि त्याचा उपयोग जो आहे हा त्याचा उपयोग हा लाकूडतोड व्यवसायासाठी केलेला आहे. आता हा नकाशा दाखवण्याचे कारण म्हणजे फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे की उष्णकटिबंधीय वनांमध्ये व्यापारी तत्वावरती लाकूडतोड व्यवसायाचा विकास हा झालेला नाही आणि समशीतोष्ण कटिबंधीय जी वने जी आहेत या वनांमध्ये लाकूडतोड व्यवसायाचा विकास जो आहे हा विकास हा झालेला आहे. आता जगातलं जे सर्वात महत्वाचं असं जंगल जे आहे किंवा वनक्षेत्र जे आहे हे ज्या ठिकाणी घनदाट अरण्य आहेत परंतु व्यापार तत्वावरती त्या ठिकाणी लाकूडतोड व्यवसायाचा विकास जो आहे हा विकास हा झालेला नाही. की ज्या जंगलांना जगाचे फुफ्फुस असं म्हटलं जातं ज्या वनांना अशी जी वने जी आहेत ती वने म्हणजे अमेझॉन नदीच्या प्रदेशामध्ये असणारी विषुववृत्तीय
वनांचा हा जो प्रदेश जो आहे हा प्रदेश या ठिकाणी ह्या अमेझॉन नदीचे जे जंगल जे आहे अमेझॉन नदीचे जे फॉरेस्ट जे आहे त्याचा एक छोटासा व्हिडिओ या ठिकाणी आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. अतिशय घनदाट अरण्य जे आहे ते अरण्य या ठिकाणी आढळतात. अमेझॉन नदीचे खोरे दक्षिण अमेरिकेमध्ये असणारा हा वनांचा प्रदेश आहे. सेल्वान अरण्य असे म्हटले जाते. हे मिश्र स्वरूपाचे अरण्य आहे. एकाच अरण्यामध्ये अनेक प्रकारचे जे वृक्ष जे आहेत ते वृक्ष या अरण्यामध्ये आढळतात. हा अमेझॉन नदीचा प्रदेश आहे. पर्यावरणामध्ये समतोल राखण्यासाठी या वनांचा उपयोग जो आहे हा वनांचा उपयोग झालेला आहे. हे घनदाट अरण्य असल्यामुळे या ठिकाणी व्यापारी वृक्षतोड जे आहे ते वृक्षतोड या ठिकाणी केले जात नाही. व्यापारी लाकूडतोड जे आहे ते लाकूडतोड या समृद्धीय अरण्यांमध्ये केले जात नाही. आधारित असणारे हे दोन्ही व्यवसाय या व्यवसायांची माहिती पाहिलेली आहे. आता आपण या ठिकाणी थांबूया आणि पुढच्या तासाला आपण जे मानवाच्या प्राथमिक आर्थिक क्रियेमध्ये येणारा मासेमारी हा जो व्यवसाय जे आहे या व्यवसायाची माहिती पाहू. धन्यवाद.